श्रीरामपूर शहरातील गोंदवनी येथील अवैध गावटी हातभट्टी दारू अड्ड्यावरती छापा. DYSP संदीप मिटके आणि त्यांच्या पथकाची ही कारवाई. 2,13,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त. श्रीरामपूर शहरातील गोंदवनी येथे गावटी हातभट्टी दारू अड्डे आणि हातभट्टी दारू तयार करण्यात येत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली होती. आपल्या पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांना सदर ठिकाणी जाऊन छापा टाकण्याचे आदेश. पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांना गोंदवनी परिसरातील सर्व गावटी हातभट्टी दारू अड्ड्यांवरती छापा टाकून गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारू याचा नाश करण्यात आला आहे. भल्या पहाटे अचानक केलेल्या कारवाईमुळे श्रीरामपूर शहरातील अवैध धंदे चालकांचे धाबेदण आले असून सदरच्या कारवाईचं सर्व स्तरातून DYSP संदीप मिटके आणि त्यांचं पथकाचं कौतुक होत आहे. सदरची कारवाई मनोज पाटील पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक दीपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली DYSP संदीप मिटके, PSI उजे, ASI राजेंद्र आरोळे, HC सुरेश आवटी, पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिरसाट, शांबनकर आदिनाथ चेमटे, प्रदीप गर्जे, सलमान कादरे, गौतम दिवेकर, RCP पथक श्रीरामपूर आदींनी ही कारवाई केली आहे. रिपोर्ट न्यूज टुडे 24 श्रीरामपूर.